राष्ट्रीय हातमाग दिनाचा औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं वेणकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर शोभा बनशेट्टी यांनी वेणकर बागेतील वेणकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी गौरीशंकर कोंडा, नगर अभियंता संदीप कारंजे, नगरसेवक श्रीनिवास कर्ली, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष राकेश पुंजाल, विजय इप्पाकायल, भास्कर सामलेटी, युवक संघटनेचे कार्याध्यक्ष सतीश चिटमिल, सचिव शेखर कटकम, श्रीनिवास पुरुड यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान पूर्व भागातील अनेक नेत्यांनी विणकर पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी माजी आमदार नरसय्या आडममास्तर, पांडुरंग दिड्डी, अशोक इंदापुरे, नगरसेवक नागेश वल्ल्याळ, सत्यनारायण गुर्रम, तिरुपती परकीपंडला, गणेश पेनगोंडा यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या शुभेच्छा. आज भारत सरकारने 7 ऑगस्ट 2015 पासून राष्ट्रीय हातमाग दिन जाहीर केला. या हातमाग दिनाच्या निमित्तानं हातमाग विणकरांच्या ज्या समस्या असतील त्या समस्यांवरती चर्चा व्हावी आणि त्यांचं जीवन सुकर होण्यासाठी ज्या काही शासनाने जाहीर केलेल्या सवलती आहेत त्या सवलती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आज या हातमाग दिन संयोजनाच्या निमित्तानं सगळ्या बांधवांनी केला. आज विणकर बागेमध्ये विणकर दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेले सर्व समाजबांधव आणि विणकराचे विणकर प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो. विणकर दिवसानिमित्त शुभेच्छा देतो. विणकर दिवस हे गेल्या 2015 साली भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी विणकर दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेला. गेल्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी दरवर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो. विजयकुमार संपादक आहे, वृत्तपत्र क्षेत्रात मी काम करतो आणि विणकर आहे. विणकर दिनाच्या सर्व भारतीय विणकरांना मी शुभेच्छा देतो. आणि विणकरांच्या जे काही प्रोडक्ट आहे, जे काही उत्पादन होतात, ते उत्पादन सरकारने प्रत्येक शासकीय कार्यालयात ते घ्यावं आणि विणकरांना एक मोठी जीवदान मिळेल.